यानंतर बघूयात महत्वाच्या बातम्या. मिलिंद देवरांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर अनेक काँग्रेस आमदार आणि पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर, सूत्रांची माहिती. विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर 6 ते 7 आमदार शिवसेनेत येण्यास तयार, गुप्त बैठकही पार पडल्याची सूत्रांची माहिती. अनेक नेते भाजपच्या संपर्कात, काँग्रेसच्या 2 विद्यमान कार्याध्यक्ष आणि 2 माजी राज्य मंत्र्यांचा लवकरच भाजपात प्रवेश, आशिष देशमुखांचा दावा. कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंविरोधात सुषमा अंधारेंना तिकीट द्या, ठाकरेगडाचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंकडे मागणी करणार आहेत. माजी आमदार सुभाष भोईर आणि आदित्य ठाकरेंचंही नाव चर्चेत. कालच्या महायुतीच्या महामेळाव्यांनी महाविकास आघाडीची हवा निघाली. राज्यात काँग्रेस छोडो यात्रा सुरू झाली आहे. मिलिंद देवरांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिठी दिली आहे. प्रसाद लाड यांचा काँग्रेसवर निशाणा. राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपसोबत गेल्यानं व्हायरसची लागण झाली आहे. विखेंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा विक्रम वेताळाचा उल्लेख केल्यानंतर रोहित पवारांचा पलटवार. शरद पवार उद्या सीमा भागातल्या दौऱ्यावर, चिक्कोडी मतदारसंघातून उत्तम पाटलांना मैदानात उतरवण्याची शक्यता. निपाणीमध्ये शरद पवार गटाचं शक्ती प्रदर्शन. आम्ही ऑपरेशन केलं तर तुमचा सोमय्या व्हायला वेळ लागणार नाही. राऊतांवरील मोतीबिंदूच्या टीकेनंतर अमोल मिटकरींना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचा इशारा. नागपूरच्या रेशीमबागेमध्ये RSS आणि भाजपची समन्वय बैठक. स्मृती मंदिर परिसरातल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस, संघ पदाधिकारी उपस्थित. निवडणुका आणि राम मंदिरासंदर्भात झालं मंथन. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींची भेट. रेवदंडामध्ये धर्माधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जात राज ठाकरेंचा संवाद.